पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ चालला आहे. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा रेषेच्या लगत. आणि तोपर्यंत धावा किती इथे कंप्लीट केल्या जातील. तीन धावांची माग इथे होते आणि तीन धावा इथे अक्रम. यावेळेला अक्रमच्या विरुद्ध अतिशय चांगला प्रहार तुम्ही पाहू शकाल. चेंडू चालला, स्वीपर कव्हरला फेदून सीमारेषा पार चौकारासाठी, आणि या चौकाराबरोबर शाहीदची देखील परी इलेव्हन डोंबिवली या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्रम राईट मोर द विकेट. फुलटोस बॉल, यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून जिथे गॅप होती ती गॅप निवडली. टू बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल. दुसरा चौकार येतोय बॅक टू बॅक शाहीदच्या बॅटमधून. तर 22 धावा स्कोरबोर्डवर, गोलंदाज तयार. स्वीप केलाय, खूप चांगला फटका, आणखीन एक चांगला टायमिंग इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेने लगातार तीन बॉलवर अक्रमच्या विरुद्ध चढवलेला हल्ला, तीसरा चौकार. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. आकुटपदा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता पॉइंटच्या वरतून, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय थर्डमॅन घोषित क्षेत्रामध्ये. दोन धावा इथे ऍड होतील. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. बॅट्समन शाहीद देखील आक्रमक. अकुटपदा चेंडू बॅकफुटला गेला, बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर करून पुल केला मिड विकेटच्या वरतून. पुल सक्सेसफुल, इट्स आउट ऑफ द पार्क, इट्स अ ह्यूज हिट सिक्सर. असेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेख फटका इथे पाहायला मिळतो. इनसाइड आउट मारायचा होता परंतु आतमध्ये लागतोय. बॅटच्या कोरला लागून चेंडू येते काऊ कॉर्नरच्या दिशेने. दुसरी रन इथे कंप्लीट होईल. शाहीद साठी बदल आले, त्याचा वापर केला. शाहीदला अपेक्षित होता हा स्ट्रोक इनसाइड आउट लॉंग ऑनला. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका टोलवला गेलाय. चेंडू चाललाय पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा इशारा येतोय. चार धावांसाठी हा चौकार. फुलर लेनचा बॉल, बॅट अँड पॅट टुगेदर, बरोबर शॉर्ट कव्हरच्या दिशेने दिशा दिली. भरपूर लांबवरून क्षेत्ररक्षक येतोय, त्याचा फायदा इथे घेतोय शाहीद. आणि ही टीमच्या दरम्यान देखील महत्वाची भूमिका त्याची होती याचं ओपनर म्हणून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. याच स्ट्रोकलासाठी जाणला जातो. इनसाइड आउट, चेंडू सरळ चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने, तिथे परळचा चीता तैनात होता. बॉल आतमध्ये ढकलण्यात यशस्वी, परंतु तोपर्यंत संधी आहे तीन धावांची.